मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे होता असं कधी कधी. लेखक मिलिंद राष्ट्रपुत्रे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. राकेशने नीताच्या खांद्यावरचा हात हळूच खाली घेतला आणि तिच्या कमरेपर्यंत आणला. कंपनीच्या 25व्या वाढदिवसाचे आज ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होते. नीताने लाल रंगाची शिफॉन साडी नेसली होती. त्यावर तिने घातलेला स्लीवलेस ब्लाऊज तिला चांगला शोभून दिसत होता. तिच्याशी गुलगुल बोलता बोलता आणखी तिच्या बाजूला सरकत राकेशने तिच्या कमरेभोवती हाताचा घट्ट विळखा घातला. तिच्या कानात काहीतरी पुटपुटत त्याने त्याच्या हाताचा तळवा तिच्या पोटावर टेकवला. त्याच्या हाताची बोटे हळूहळू तिच्या बेंबीपर्यंत सरकली. दुरूनच हे सगळं पाहत असणाऱ्या राहुलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. असेच उठावे आणि त्या नीच माणसाला मनसोक्त लाताबुक्याने तुडवावे अशी तीव्र इच्छा त्याला झाली. पण हाताच्या मुठी वळून स्वतःचे दात ओठ खाण्याव्यतिरिक्त तो काहीही करू शकत नव्हता. राकेशच्या जागी दुसरा कोणी असता तर राहुलने खरोखरच आतापर्यंत त्याला तुडवला असता. पण राकेशची गोष्ट वेगळी होती. ऑफिसमध्ये राकेश सर्वे सर्वा होता, कंपनीच्या मालकाचा खास माणूस आणि त्यातूनही त्यांचा लांबचा नातेवाईक, ऑफिसचा बॉस. या ऑफिसमधील सर्वांचे करिअर राकेशच्या हातात होते आणि त्याचा अधिकाराचा गैरफायदा घेत त्याची नीताबरोबर अश्लील चाळे चालले होते. नीताही त्याच्या चाळ्यांना प्रतिसाद देत होती. ती त्याच्याकडे तिरके कटाक्ष टाकत लिपस्टिकने रंगवलेल्या ओठांची मादक हालचाल करत होती. निराशेने राहुलने टेबलावर मूठ मारली आणि उद्विग्न होऊन तो दुसरीकडे पाहू लागला. ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सर्व स्टाफ जमा झाला होता. आपापसात गप्पा आणि चेष्टा मस्करी चालू होती. राहुल मात्र एका कोपऱ्यात एकटाच हाताची घडी घालून उदासपणे उभा होता. त्याच्या या अवस्थेला कारणीभूत होती नीता, त्याची फियांसी. खरं तर राकेश करत असलेल्या अश्लील चाळ्यांना तिने विरोध करायला पाहिजे होता, पण ते राहिलं बाजूला. ही तर त्याला प्रतिसाद देत आणखी चावटपणा करायला उद्दीपित करत होती. काय झालं हिला? राहुल स्वतःशीच पुटपुटला. अचानक बोलण्याचा आवाज थांबला. कॉन्फरन्स हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. हिरानी साहेब आले होते. राकेश लगबगीने पुढे झाला आणि त्याने साहेबांचे स्वागत केले. साहेबांबरोबर त्यांच्या मिसेसही होत्या. तोऱ्या त्यांनी सगळ्यांवर नजर फिरवली आणि मग राकेशला काहीतरी खून केली. राकेश मान हलवून अदबीने त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. हिरानी साहेब आणि मॅडम खुर्ची स्थानापन्न झाले. सगळ्यांवरून आपली करडी नजर फिरवत साहेबांनी हात वर केला आणि खून करून सगळ्यांना खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. सर्वजण खुर्च्यांवर बसून हिरानी साहेबांकडे उत्सुकतेने पाहू लागले. 2 मिनिटांच्या शांततेनंतर साहेबांनी बोलायला सुरुवात केली. लेडीज अँड जेंटलमॅन, आज आपली कंपनी स्थानापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. पहिल्या काही वर्षांमध्ये अगदी किरकोळ असणारा आपला टर्नओव्हर आता 100 कोटींच्या वर पोहोचला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये आता आपले बिल्डिंग प्रोजेक्ट सुरू आहेत. तुमच्या या डिव्हिजनचा परफॉर्मन्स खूपच उत्तम असल्याने आज मी पर्सनली तुम्हा सर्वांचे कौतुक करण्यासाठी आणि शाबासकी देण्यासाठी येथे आलो आहे. साहेब बोलायचे थांबले. टेबलावरील पाण्याचा ग्लास उचलून त्यांनी 2 घोट पाणी प्यायले आणि पुन्हा सर्वांवरून आपली करडी नजर फिरवली. या ऑफिसचा हेड राकेश चितलिया
याचे मी खास अभिनंदन करतो। अत्यंत मेहनतीने त्याने कंपनीला उत्तम फायदा मिळवून देत प्रतिष्ठेचे स्थानही मार्केटमध्ये निर्माण केले आहे। त्याच्या उल्लेखनीय कामाबद्दल आज मी त्याला कंपनीचा सीईओ म्हणून घोषित करत आहे। लेडीज अँड जेंटलमॅन, गिव्ह हिम अ बिग हँड। टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उभा राहत राकेशने हात जोडून सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। लगबगीने पुढे होत त्यांनी हिरानी साहेबांना आणि मॅडमना वाकून नमस्कार केला। टाळ्यांचा आवाज थांबला आणि खाकरून साहेबांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली। यापुढे कंपनीचे महत्वाचे निर्णय तसेच स्टाफची इन्क्रीमेंट व प्लेसमेंट याबाबतचे सर्व अधिकार मी राकेशला दिले आहेत। तरी त्याला पूर्णपणे सहकार्य करत तुम्हाला आपल्या कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळवून द्यायचा आहे। बेस्ट लक टू ऑल ऑफ यू। साहेब बोलायचे थांबले आणि पिऊनने चहा व स्नॅक्स सर्व करण्यास सुरुवात केली। 5 मिनिटात राकेशशी काहीतरी बोलून साहेबांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते व मॅडम तिथून निघून गेले। सर्व स्टाफ राकेश भोवती जमा झाला। प्रत्येकजण हस्तांदोलन करून त्याचे अभिनंदन करत होता। राहुलनेही त्याचे अभिनंदन केले व हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत राकेशने राहुल शेजारी माधव गुप्तेशी हस्तांदोलन केले आणि राहुलला टाळले। अपमानित झालेला राहुल मागे सरकला आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहिला। इतक्यात नीता राकेश जवळ गेली आणि हार्टी कॉंग्रेट्स राकेश असं जोरात ओरडली। टाचा उंच करून तिने राकेशच्या गालाचे चुंबन घेतले। सगळ्यांनी मोठ्यांदा टाळ्या वाजवत तिच्या या कृतीचे जोरदार स्वागत केले। नीता तेथेच राकेशला चिकटून उभी राहिली। आवक होणा सर्व प्रकार पाहत असलेला राहुल डोळ्यात भरून येणारे पाणी निग्रहाने परतवत कोपऱ्यात खसलेल्या अवस्थेत उभा होता। घरी आल्यावर बाथरूममध्ये थंड पाण्याच्या शावरखाली बराच वेळ उभा राहत राहुलने आपला राग शांत केला। बाथरूममधून बाहेर आल्यावर फ्रीजमधून थंड बिअरची बाटली काढून त्याने ग्लास भरला आणि आराम खुर्चीवर बसून तो बिअरचे घुटके घेऊ लागला। त्याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले। ऑफिसमध्ये घडलेला आजचा प्रसंग पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होता। नीताने टाचा उंचावून राकेशचे घेतलेले चुंबन त्याला चांगले झोंबले होते। डोक्यात संतापाचा स्फोट होत होता, पण डोक्यात अशी राग घालून चालणार नव्हतं। चिल डाऊन राहुल, चिल डाऊन। स्वतःला शांत करण्यासाठी राहुल पुटपुटला। रागावर नियंत्रण करत त्यांनी यापुढे काय करता येईल याचा विचार करण्यास सुरुवात केली। ऑफिसमध्ये घडलेल्या त्या प्रसंगानंतर दुपारी लंच टाईममध्ये राहुलने नीताला एकटी असताना गाठले होते। तिच्या कुर्त्याचा जाब विचारताच नीताने त्याला उडवून लावले होते। तू कोण मला विचारणारा? तिने मगरुरीने त्याला प्रत्युत्तर केले। कोणाशी कसं वागायचं हे माझं मला चांगलं कळतं, तू सांगायची गरज नाही। राकेश माझा जीव की प्राण आहे, मी माझं सर्वस्व कधीच त्याला अर्पण केलेलं आहे, ती दुसऱ्या आवाजात त्याला म्हणाली आणि राहुलच्या संतापाला पारावार उरला नाही। संतापाच्या भरात त्याने तिच्या जोरदार मुस्काटात भडकवली। तिच्या गालावर अक्षरशः त्याच्या बोटांची वळ उठले। मुसमुसत असणारे तिला तसे सोडून तो निघून आला होता। रानसाली, बिअरचा एक मोठा गुटखा घेत राहुल स्वतःशीच पुटपुटला। राकेशला आणि तिला जन्माचे आदल घडविण्याचे त्याने मनोमन ठरवले होते। त्यासाठी आजच रात्रीच्या गाडीने तो कडेगावाला जाणार होता। रात्री उशिरा राहुल कडेगावात पोहोचला। त्याने घड्याळात पाहिले, रात्रीचे 11 वाजले होते। ही वेळ किचकला भेटण्यासाठी अगदी योग्य होती। कीचक, काळी जादू आणि जारण मारण तंत्रातला श्रेष्ठ मांत्रिक। मोठ्या मुश्किलीने राहुलने त्याच्या कडेगावातील घराचा पत्ता मिळवला होता। गर्द काळोखातून रानात असलेले त्याच्या झोपडीवजा घराचा पत्ता शोधता शोधता
रात्रीचे 12 वाजून गेले होते. राहुलने त्याच्या घराचे दार वाजवले आणि दार उघडण्याची वाट पाहत तो तसाच उभा राहिला. थोड्या वेळाने दार उघडले आणि दारात उभे असलेल्या व्यक्तीच्या अवताराकडे पाहून राहुल हापकूनच गेला. एक काळा कबीन व्यक्ती दरवाजात उभा होता. त्याचे केस पिंजारलेले होते, डोळे निखाऱ्याप्रमाणे लाल बुंद होते, चेहऱ्यावर दाढी मिशांचे जंगल वाढलेले होते. राहुलकडे कटाक्ष टाकून ती व्यक्ती पुन्हा आत जाण्यासाठी वळली. राहुल त्याच्या मागोमाग त्या घरात शिरला. आतील अंधाऱ्या खोलीत धुनी पेटलेली होती, सगळीकडे धूर दाटून राहिला होता. कंदिलाच्या मंद प्रकाशाची सवय झाल्यावर राहुलला खोलीची रूपरेषा लक्षात आली. खोली चौकडे चित्रविचित्र वस्तू दिसत होत्या. मानवी हाडांचे सांगडे, कवट्या आणि जादू टोण्याला लागणाऱ्या कित्येक वस्तू तेथे अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. बोल, काय काम आहे? भसाड्या आवाजात किचकने राहुलला विचारले. राहुलने नीता, राकेश आणि तो यांची सर्व कहाणी सांगितली. सर्वात शेवटी तो म्हणाला, त्या नराधमाला या जगातून नाहीसे करायचे आहे, काय तो उपाय तुम्ही सांगा, लागेल तेवढा खर्च करण्यास मी तयार आहे. राहुल बोलायचा थांबला आणि खोलीत भयान शांतता पसरली. धोनीमध्ये तडतडणाऱ्या उदीचा आवाज सोडता कसलाही आवाज येत नव्हता. आणि पोरगी, तिलाही संपवायचे की सोडायचे? किचकने राहुलकडे डोळे वटारून पाहत विचारले. नाही, तिचा फक्त यार मेला पाहिजे, तिला काही होता कामा नये, घाईघाईने राहुल बोलला. आणि किचकने गडगडाटी हास्य केले. होऊन जाईल काम, 50,000 लागतील, पैसे घेऊन ये, मग काय उपाय करायचा ते सांगतो. एखाद्या झुरळाकडे पाहावे अशा तुच्छतेने राहुलकडे पाहत किचक गरजला. पैसे मी घेऊन आलोय. खिशातून कोऱ्या करकरीत नोटांचे बंडल काढत हळू आवाजात राहुल बोलला, हे घ्या 50,000. नोटांचे बंडल किचक समोर ठेवत राहुल पुटपुटला. पैशांचे बंडल उचलत किचक जागेवरून उठला आणि आतील खोलीत निघून गेला. राहुल अस्वस्थपणे तेथेच बसून राहिला. या भयानक वातावरणात अजून काही वेळ थांबलो तर आपल्याला वेळ लागेल की काय अशी भीती त्याला वाटू लागली. 5 मिनिटात किचक परतला. त्याच्या हातात एक छोटीशी पुडी होती, ती राहुलच्या हातात देत तो खाली बसला आणि बोलू लागला. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. प्रथम तुला तुझ्या गावातील दफनस्थान शोधायचे आहे. त्यानंतर येते अमावस्याला रात्री 12 नंतर नुकतेच पुरलेल्या प्रेताचा सुगावा तुला काढायचा आहे. असे नुकतेच पुरलेले प्रेत हुडकून त्या स्थानावर तुला जमीन खोदावी लागेल. त्या प्रेताचे तोंड मोकळे झाले की त्याच्या तोंडात तुला आगोर नैवेद्याचा घास भरवायचा आहे. मी तुला एक मंत्र देणार आहे, त्याचा जप करत हा घास तू त्या प्रेताला भरवायचा आहेस. घास भरवला की पुन्हा माती लोटून प्रेत गाडून टाकायचे आणि मागे वळून न पाहता सरळ घरी जाऊन झोपायचे. बस, हा आगोर नैवेद्याचा घास कसा बनवायचा ते आता ऐक. थोडे तांदूळ शिजवून भात तयार करायचा, त्यात थोडे कच्चे उडीद आणि मी दिलेला हा अंगारा एकत्र मिसळून वर एक चमचा लाल कुंकू टाकायचे. झाला तयार आगोर नैवेद, याचा घास तू त्या प्रेताला भरवायचा आहेस. ऐकता ऐकता राहुलला घाम फुटला. किचक पुढे बोलू लागला, हा घास भरवल्यानंतर जेव्हा कधी त्या मुलीचा तिच्या याराबरोबर संग होईल त्यावेळी त्याचा मृत्यू निश्चित आहे. मी दिलेल्या मंत्राचा जप मात्र घास भरवताना करायचा आहे. एवढं बोलून किचक थांबला आणि डोळे मिटून ध्यानस्थ झाला. राहुल अस्वस्थपणे उठला आणि अंगारेची पुडी मुठीत घट्ट धरून दारापर्यंत पोहोचला. दार लुटून तो बाहेर पडणार तोच मागून किचकचा धीरगंभीर आवाज आला, थांब.
एक गोष्ट नीट लक्षात ठेव, एकदा पुरलेलं प्रेत पुन्हा खणलं की त्याला घास हा भरवावाच लागतो, नाहीतर ते पिशाच खड्डा खणणाऱ्याच्या मागे लागते। तुला काही जरी अडचण आली तर माझं स्मरण कर, मला कर्णपिशाची विद्या अवगत आहे, त्याद्वारे मी तुझ्याशी बोलेन। खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली। पटकन दार उघडून राहुल बाहेर पडला आणि गर्दा अंधारातून परतीची बस पकडण्यासाठी स्टँडच्या दिशेने धावू लागला। आठवड्यानंतर अमावस्या होती। राहुल आतुरतेने दिवस मोजत होता। तेवढ्या आठवड्यात 3 ते 4 वेळा तो स्मशानात जाऊन आला होता। प्रेतीपुराईची सध्याची जागा त्याने हेरून ठेवली होती। शेवटी एकदाचा तो दिवस उजडला। राहुलने ऑफिसला रजा टाकली होती। सकाळपासूनच तो तयारीला लागला होता। दुपारी त्याने नैवेद्य बनवला आणि एका स्टीलच्या डब्यात तो भरून ठेवला। रात्री 10 वाजता पूर्ण तयारीनिशी त्याने घराबाहेर पाऊल ठेवले। पाटीवरील सॅकमध्ये त्याने आगोर नैवेद्याचा स्टीलचा डबा आणि एक टॉर्च घेतला होता। स्मशानाजवळील हार्डवेअर स्टोअरमधून त्याने जमीन खणण्यासाठी टिकाव, फावडे आणि घमेले यांची खरेदी केली। त्या तीनही वस्तू स्मशानातील एका झाडामागे त्याने लपून ठेवल्या। नुकतेच एका तरुण मुलाचे प्रेत स्मशानात अंत्यविधीसाठी आले होते। तिचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते। नेमून दिलेल्या जागेभोवती त्यांचे अंत्यविधी चालू होते। तिचा दफनविधी पूर्ण होईपर्यंत राहुल लांबूनच नजर ठेवून होता। रात्री 11 सुमारास दफनविधी उरकून त्या मुलीचे नातेवाईक निघून गेले। स्मशानातील रात्रपाळीचे कर्मचारीही ऑफिसमध्ये जाऊन त्यांची कामे करू लागले। एका प्रशस्त झाडामागे लपून राहुल परिस्थितीचा अंदाज घेत होता। रात्री 11:30 नंतर नीरव शांतता पसरली। स्मशान शांतता या शब्दाचा खरा अर्थ आज राहुलला समजला होता। रात्री 12 वाजायला अजून अर्धा तास बाकी होता। राहुलने टिकावाने त्या मुलीचे दफनस्थान खोदण्यास सुरुवात केली। अमावस्या असल्या कारणाने सगळीकडे गर्द काळोख पसरला होता। बाहेरील कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून राहुल टॉर्चचा वापर करण्याची शक्यतो टाळत होता। नुकतेच दफन झाले असल्या कारणाने माती पटापट खोदली जात होती। मात्र शारीरिक श्रमांची सवय नसलेला राहुल खोदता खोदता दमून गेला। जोरजोराने श्वास घेऊन तो आणखी खोल खोदत होता। एवढ्यात आकाशात वीज चमकली आणि मोठा गडगडाट झाला। मुसळधार पाऊस येण्याची सर्व लक्षणे होती। निसर्गाच्या ते रौद्र रूपाने राहुलच्या छातीत धडकी भरली। जोराचा पाऊस सुरू झाला तर चिखलात खोदणे केवळ अशक्य झाले असते। सर्व शक्ती एकवटून राहुल पटापट माती काढू लागला। थोड्याच वेळात त्याला त्या मुलीचे प्रेत दिसू लागले। हाताने चाचपत त्याने तिच्या डोक्याकडील माती काढण्यास सुरुवात केली। तिचा चेहरा त्याने मोकळा केला आणि त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश टाकला। तिचा चेहरा पाहून तो हादरलाच। तिच्या चेहऱ्यावर पाशवे हास्य विलसत होते। मागल्या पावली तेथून ताबडतोब पळून जायची तीव्र इच्छा राहुलला झाली। मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला सावरले। मनगटावरील घड्याळात त्याने नजर टाकली। अंधारात चमकणारे रेडियमचे काटे 12 वेळ दाखवत होते। पाटीवरील सॅकमधून स्टीलचा डबा काढून राहुलने आगोर नैवेद्याचा घास तळहातावर घेतला। किचकने दिलेला मंत्र म्हणत त्याने तिचे तोंड शोधण्यासाठी टॉर्च लावला। तिच्या तोंडावर प्रकाश पडला आणि त्यानंतर दिसलेल्या दृश्याने राहुल अंतर्बाह्य हादरला। त्या मुलीचे डोळे टक्क उघडे होते। चेहऱ्यावर सैतानी हास्य होते। तिचा जबडा आपोआप हालू लागला होता। हे बघितल्यावर राहुलच्या हातापायातले बळच निघून गेले। भीतीने तो थरथर कापू लागला। त्याच्या हातातील टॉर्च गळून पडला आणि घरंगळत कुठेतरी नाहीसा झाला। आकाशात विजेचा कडकडाट झाला।
आणि पावसाचे टपोरे थेंब कोसळण्यास सुरुवात झाली. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका गडद काळोख चोहीकडे होता. राहुलने हाताने चाच पडत टॉर्च शोधायचा प्रयत्न केला पण त्याच्या हाताला ओल्या मातीशिवाय काहीच लागत नव्हते. अचानक कसला तरी विचित्र आवाज होऊ लागला. दात एकमेकांवर आपटल्यावर होतो तसा तो आवाज होता. त्या पाठोपाठ कोणाचे तरी हुंकार ऐकू येऊ लागले. त्या हुंकारातून एक शब्द प्रतिध्वनित होत होता, माझा घास माझा घास. प्रेतातील आत्म्यांची तडफड चालू होती. प्रसंग मोठा बाका होता. अचानक राहुल आठवले. किचक म्हणाला होता, तुला काही जरी अडचण आली तर माझे स्मरण कर. राहुलच्या जीवात जीव आला. त्याने डोळे मिटून किचकचे स्मरण केले. 2-3 मिनिटात त्याच्या कानात कुजबुज ऐकू येऊ लागली. ते कर्णपिशाचे होते. राहुलला किचकचा आवाज ऐकू आला, तुझ्या डाव्या पायाच्या शेजारी टॉर्च पडला आहे, तो उचल आणि चालू कर. तुझ्या हातातील आगोरी नैवेद्य ताबडतोब त्या मुलीच्या तोंडात कोंब, नाहीतर तिचा आत्मा तुझाच घास घेईल. आटप लवकर, मी दिलेला मंत्र म्हणायचे थांबू नकोस. किचकचा आवाज ऐकून राहुलच्या अंगात बळ संचारले. पटकन टॉर्च उचलून त्याच्या प्रकाशात त्याने आगोर नैवेद्याचा घास त्या प्रेताच्या तोंडात कोंबला. त्यानंतर विद्युत वेगाने खड्ड्या बाहेर येऊन त्याने आजूबाजूची माती पुन्हा खड्ड्या ढकलण्यास सुरुवात केली. खड्डा पूर्वत बुजून त्याने माती सारखी केली आणि घाईघाईत तो स्मशाना बाहेर पडला. घरी येऊन अंथरुणावर पडल्यावर त्याला अक्षरशः मेल्यासारखी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल थोडा उशिराच ऑफिसला पोहोचला. स्टाफ मधील सर्वजण घोळक्याने जमून दबक्या आवाजात चर्चा करत होते. राहुलला काय झालं ते समजेना. जवळच उभे असलेल्या माधव गुप्तेला काय झालं ते विचारण्यासाठी त्याने तोंड उघडले. तोच दार उघडून नीता ऑफिसमध्ये शिरली. तिचे डोळे रडून रडून सुजलेले दिसत होते. तिला चारी बाजूंनी महिला पोलिसांनी घेरलेले होते. ते सर्वजण एका केबिनमध्ये शिरले आणि ते दृश्य पाहून राहुलला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. म्हणजे काल रात्रीच राकेशचा गेम झाला होता तर, आणि पोलीस नीताची चौकशी करतायत. नक्कीच तिच्यावर खुनाचा आरोप लागणार. राहुलचा दुहेरी बदला पूर्ण झाला होता. जय हो किचक महाराज, राहुलने मनातले मनात जय जयकार केला. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव कायम ठेवत राहुलने शेजारी उभे असलेल्या गुप्तेला नक्की काय झालंय असं विचारलं. तुला माहित नाही, गुप्ते अचंब्याने उद्गारला. अरे काल रात्री आपले हिराणी साहेब वारले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत नीता होती. पोलिसांना घातपाताचा संशय आहे म्हणून नीताची चौकशी चालू आहे. एवढे बोलून गुप्ते दुसऱ्याशी बोलायला बाजूला गेला. राहुलच्या डोक्यात प्रकाश पडू लागला होता. त्याला ज्याचा सूट घ्यायचा होता तो राकेश म्हणजे फक्त एक प्याद होत. नीता आणि हिराणी साहेब यांच्या मधलं प्याद राहुलच्या करणीने बळी गेला होता. नीताच्या खऱ्या याराचा हिराणी साहेबांचा बसलेले धक्क्याने दिगमूड होऊन उभे असलेल्या राहुलच्या कानात कुजबूज सुरू झाली. तो किचक होता. त्याचा भसाडा आणि हसरा आवाज राहुलच्या कानात शिरला. होता असं कधी कधी. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.